गेल्या शनिवारी तुळजापूर रोडवरती या आपल्या सांगवडे गावातल्या शाळे सहलीतल्या शाळकरी विद्यार्थ्यांचा अपघातात अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुळात सांगवडे हे गाव शेतकरी आणि शेतमजुरांचं अतिशय गरीब गाव म्हणून ओळखलं जात आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शालेय सहली हा अभ्यास विषय म्हणून अत्यंत अनिवार्य असे आहेत, त्यामुळे त्या टाळताही येत नाहीत. पण या अपघातामुळं ज्या काही अनेक या अपघातामुळं ज्या शालेय विद्यार्थ्यांचं दुर्दैवी निधन झालं त्या सगळ्या कुटुंबांच्या त्यांच्या आईवडिलांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एक तर हे सगळे विद्यार्थी अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले आहेत, त्यांनी त्यांना शाळेला जाण्यासाठी त्यांच्याकडं पैसे नव्हते, निधी नव्हती. बऱ्याच जणांनी उधार उसरमार करून पैसे जमा केलेले होते. त्यानंतर अनेकांनी म्हणजे त्याचे एक उदाहरण जर सांगायचं झालं तर आकाशच्या वडिलांनी जे पैसे जमा केले ते घरातील प्रापंचिक वस्तू म्हणजे घागर विकून त्यांनी सहलीला पैसे दिलेले होते. इतकी वाईट परिस्थिती आहे. या बऱ्याच कुटुंबांना हा यात वारलेला मुलगा हा त्यांच्या आयुष्याचा एकमेव आधार होता. आयुष्याचा संपूर्ण आधार हरवलेली ही कुटुंब आज मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेली आहेत. सांगवडे परिसरातील सर्व माणसं त्यांना आपापल्या परीनं मदत करता आहेत, पण शासनाची देखील ही प्राथमिक जबाबदारी आहे की या मुलांच्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत करावी. म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे आज असं निवेदन दिले आहे की या राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी या मृतात शालेय विद्यार्थी जे वारलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयाचं तात्काळ मदत त्यांनी करावी अशी आम्ही आज त्यांच्यासमोर मागणी ठेवलेली आहे. त्यांनी तात्काळ याच्यावरती कारवाई करायचं आश्वासन दिलेलं आहे.